आपल्या समाजामध्ये परिस्थिती इतकी बिकट आहे की स्वतः तक्रारदार स्त्रीला ती अल्पवयीन मुलगी असेल तर त्या मुलीला लोकांसमोर येऊन सांगावं लागतंय की माझ्यावर अत्याचार होत आहे. ही अत्यंत निषेधाची गोष्ट आहे. माणसांना मारण्याच्या प्रवृत्तीचा निषेध करायचा आहे. या घटनेतून आणि अनेकदा हे सिद्ध झालेलं आहे की एन्काउंटर केल्यामुळे बलात्काराच्या प्रकरणं कमी होत नाहीत, बलात्काराच्या घटना कमी होत नाहीत की या प्रकरणामध्येच नाही तर एकंदर स्त्रियांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारामध्ये शासनाने डोळ्यात तेल घालून चौकशी केली पाहिजे. या प्रकरणामध्ये स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती ही पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या राज्यातल्या ज्या काही महिला संघटना संस्थांचं कोलिशन आहे त्याच्यातर्फे आम्ही इथे उपस्थित आहोत. आमची भूमिका या घटनेच्या निमित्तानं आपल्याला आम्हाला नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आज त्या पीडितेला आणि तिच्या आई वडिलांना प्रेस समोर यावं लागणार होतं. चांगली गोष्ट आहे की काही निमित्तानं ते टळलं, पण आपल्या समाजामध्ये परिस्थिती इतकी बिकट आहे की स्वतः तक्रारदार स्त्रीला ती अल्पवयीन मुलगी असेल तर त्या मुलीला लोकांसमोर येऊन सांगावं लागतंय की माझ्यावर अत्याचार होत आहे. ही अत्यंत निषेधाची गोष्ट आहे. ह्या प्रकरण हे प्रकरण घडत असतानाच्या काळात आणि गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराला फाशी द्या, बलात्काराला रस्त्यावर आणा, माणसांच्या लोकांच्या हाती द्या अशा घोषणा केल्या जातात आणि एन्काउंटर करणाऱ्यांचा उदोउदो केला जातो. आम्हाला या घटनेच्या निमित्तानं एन्काउंटर आणि माणसांना मारण्याच्या प्रवृत्तीचा निषेध करायचा आहे. या घटनेतून आणि अनेकदा हे सिद्ध झालेलं आहे की एन्काउंटर केल्यामुळे बलात्काराच्या प्रकरणं कमी होत नाहीत, बलात्काराच्या घटना कमी होत नाहीत. फाशीसारखी देहदंडासारखी शिक्षा दिल्यामुळे महिलांवरचे अत्याचार कमी होत नाहीत हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. आणि म्हणून स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीतर्फे आम्ही अशी शासनाकडे मागणी करतो की या प्रकरणामध्येच नाही तर एकंदर स्त्रियांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारामध्ये शासनाने डोळ्यात तेल घालून चौकशी केली पाहिजे. शासनाने पब्लिसिटी खेचणारी घोषणा न करता तातडीनं तक्रार नोंदवली जाणं, तातडीनं पुरावे गोळा करून चौकशी होणं, कसून चौकशी होऊन ते न्यायालयासमोर येणं आणि द्रुतगती पद्धतीनं तक्रारदार महिलेला न्याय मिळणं हे सातत्याने शासनाने केलं पाहिजे. एका बलात्काराला फासावर चढवून, एका बलात्काराला बंदुकीच्या गोळीनं उडवून बलात्काराचे प्रकरण थांबणार नाही. मुद्दा असा आहे की आपल्याकडे कायदे अनेक आहेत. स्त्रियांच्या चळवळीनं मागणी करून चांगले कायदे आलेले आहेत. वर्मा समितीच्या रेकमेंडेशन नंतर सुद्धा कायद्यांमध्ये बदल घडलेले आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की या कायद्यांची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होत नाहीये. याच प्रकरणाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मॅन्डेटरी रिपोर्टिंग ही प्रोव्हिजन पोक्सो कायद्यामध्ये आहे, पण शैक्षणिक संस्थेत माहिती असतं मुलींवर अत्याचार होत आहेत, अत्याचार कोण करतंय हे पण माहिती असतं, पण तातडीनं पोलिसांकडे त्याची माहिती देणं, त्याच्यावर कारवाई होण्यासाठी योग्य ते सहकार्य पोलीस यंत्रणेला करणं हे जर शैक्षणिक संस्थांकडून झालेलं नसेल तर शैक्षणिक संस्थेच्या विरोधात शिक्षण विभागाने सुद्धा योग्य ती काळजी घेतली पाहिजे, कार्यवाही केली पाहिजे आणि न्यायालयीन चौकशी पण याच्या संदर्भात झाली पाहिजे. आपल्याला अनेकदा दिसतंय की